जसं की मी माझ्या आधीच्या बऱ्याच व्हिडिओज मध्ये सांगितलेलं आहे की कुळीथ, ज्याला आपण हुलगी असंही म्हणतो, ही डाळ थायरॉइडच्या समस्या असलेल्या लोकांसाठी सुपर फूड समजलं जातं, कारण कुळीथामध्ये शरीरात आवश्यक असणाऱ्या अमायनो ऍसिडचं शोषण होतं, जे थायरोझिन तयार करण्यासाठी महत्वाचं समजलं जातं. तसंच थायरॉइडमध्ये होणाऱ्या पचनाच्या समस्यांवर सुद्धा कुळीथाचे पदार्थ हा उत्तम पर्याय आहे. माझ्या चॅनलवर थायरॉइडच्या समस्या असल्यावरती कुठल्या प्रकारचा आहार घ्यायला पाहिजे त्याची जी सिरीज सुरू आहे त्यातला आजचा आपण पुढचा पदार्थ बघूया. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहेत एक वाटी मोड आलेले कुळीथ. कुळीथाला मोड कसे आणायचे त्याचा व्हिडिओ मी आत्ताच माझ्या चॅनलवर पब्लिश केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट करते. आता हे एक वाटी कुळीथ मी कुकरच्या भांड्यात घातलंय आणि त्याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घातलंय. 1.5-2 ग्लास पाणी घालायचं. पाणी जरा जास्त झालं तरी चालतं, कारण आपण हेच पाणी आमटीसाठी वापरणार आहोत. आज आपण याची आमटी बनवणार आहोत. तर आमटी छान पातळच असते, तर त्याच्यासाठी आपण हे पाणी वापरणार आहोत. तर मोजून टाकायची गरज नाही आहे. तर एका वाटीसाठी मी 1.5-2 ग्लास पाणी घातलंय. आता हे मी कुकरला लावणार आहे आणि 4-5 शिट्ट्या करून मऊ शिजवून घेणार आहे. तर हे आपण कुकरमध्ये ठेवूया आणि 4-5 शिट्ट्या मऊ होईपर्यंत शिजवायचे. आता हे कुळीथ एकदम मऊ आणि छान शिजलंय. याला चांगल्या 4-5 शिट्ट्या कराव्या लागतात म्हणजे ते मऊ शिजतं. आता या शिजलेल्या कुळीथामधलं थोडंसं एक मोठा चमचा भरून कुळीथ आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. आता हे छान वाटले आपण एका वाटीमध्ये सध्याशी काढून ठेवूया. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं घेतलंय, 3-4 लसणीच्या पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची, याचं आपण वाटण करून घेणार आहोत. त्याच्यात पाहिजे तर थोडं चमचावर पाणी घालायचं. आता हे खोबऱ्याचं वाटण सुद्धा तयार आहे. कढईत 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल छान तापलं की याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की 1 चमचा जिरे घालायचे आणि 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा. आता कांदा छान लालसर रंगावर परतून घ्यायचा. परतून झाला याच्यामध्ये आपण 4-5 ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या घालणार आहोत. आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया. 1/2 चमचा हिंग, 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. 2 चमचे तिखट, 1 चमचा काळा मसाला किंवा गरम मसाला, 2 चमचे गोडा मसाला. गोडा मसाला हा स्पेशल मसाला असतो, तो जास्त तिखट नाही आहे. तो कसा बनवायचा त्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जरूर चेक करा. आता हे मसाले थोडेसे परतून घ्यायचे. याच्यामध्ये छोटासा तुकडा आल्याचा जो मी किसून घेतलाय तो घालायचा आणि 1 बारीक शिजलेला टोमॅटो घालायचा आणि हे परत एकदा छान परतून घ्या. आणि याच्यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण घालूया, हे पण आपल्याला परतून घ्यायचे छान. आता यातलं खोबरं छान परतून घ्यायचंय आणि टोमॅटो थोडासा शिजू द्यायचा आहे. तोपर्यंत आपण याला 1-2 मिनिटं असंच ढवळत ढवळत परतायचे. आता हा मसाला छान परतला गेला आहे आणि ह्याला तेलही सुटायला लागलं आहे आजूबाजूला. याच्यामध्ये आपण पाण्यासकट शिजवलेले कुळीथ घालूया आणि दाटपणा येण्यासाठी आपण हे जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले कुळीथ आहे ते पण घालूया. छान मिक्स करायचे, चवीनुसार मीठ घालायचंय आणि झाकण ठेवून 5-7 मिनिटं छान उकळवायचंय, म्हणजे ते मस्त मिळून येईल. आता 5-7 मिनिटं झाली आहेत आणि आमटी आपली छान उकळली आहे. ही आमटी घट्ट पातळ तुम्हाला जशी आवडेल तशी ठेवू शकता आणि कुळीथ शिजलेले असल्यामुळे याला फक्त मिळून येईपर्यंतच आपल्याला उकळायचंय. आता याला छान उकळी आली आणि सगळं मस्त मिळून आलंय. याच्यावर मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा. हा हा हा, बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. मस्त आमटी तयार आहे. थायरॉइड समस्या, मधुमेह किंवा वेट लॉस करायचा असेल तर ही कुळीथाची आमटी तुम्ही लाल भाताबरोबर, हातसडीच्या किंवा अनपॉलिश्ड ब्राऊन राईस बरोबर जर खाल्ली तर अतिशय उत्तम पर्याय. जरूर करून बघा. आणि थायरॉइड समस्यांसाठीची जी सिरीज माझ्या चॅनलवर सुरू आहे त्याच्या पुढच्या भागात लवकरच भेटूया. थँक्यू.